अग काल मला यायला भेटलास नाही बघ, कसा आहे पोर? हाय, बरा आहे. आता डॉक्टरनं गोळ्या दिल्या, एक भाकरी भरवली ना, आता झोपलाय. मजे कुलत एक पोर. अग रडलं थांब बघू आधी, थांबू आधी, चल बस बस इथे. अग बरा होईल पोर, तू रडलं थांबव आधी. मेले डॉक्टरांकडे किती नेलंस तरी काय बी गुण यायचा नाही. मेले पैसे काढायला बसले, हे तपास ते तपास. काय करावं काय कळत नाही ग. काय नाही, होईल बारा नंद्या. बघ एक भगत बघ चांगला. नेला होता चापोलीला पण गुण नाही आला. देवरुखला एक भगत चांगला आहे, बघितला बघितला सांगेल काय असेल ते. मला नाही माहित कुठं आहे. मला माहिती आहे ना, परवा मी जाणार आहे माझ्या पोराचं नवस द्यायला, माझ्या सुनेला पोरगा झाला म्हणून. मी पण येते तुझ्या बरोबर. हा वार बी चांगला आहे, मंगलवार. ह्याचा बाप कुठे गेला? गेलाय लाकडं फोडायला शिंदे मास्तरची. तुझे पैसे उद्या भी या? काय बघून किती जी दे पावशेर दे. बर एक आहे. काय रे शिंदे मास्टरचं काम अजून संपलं नाही काय रे? अजून किती दिवस चालेल? उद्या संपल. उद्या संपल? अरे त्या जोशीचं काम आहे बघ, जाऊन भेट बघू त्यांना. विचारत होते तुला, म्हटलं संध्याकाळी आला ना की सांगतो म्हटलं. मग जोशींना सांगू ना. सांग सांग. काय रे आज एकदम असा गपगप, काय भांडण बिंडण झालं काय तुला बरोबर? नाही रे. अरे मग झालं तरी काय तुझं? आज बोलत नाहीस काय नाही म्हणून बाबा तुला विचारतो. काय नाही रे असच. काय टेन्शन बेन्शन नाही ना तुला? काय असं तर सांग मला, काय पैशा पैशाचा प्रॉब्लेम? प्रॉब्लेम हा ठेवा आता. नंद्या कसा आहे ग? हाय बरा हाय, झोपलाय. काय खाल्लं का ग त्यानं? नाही ओ, ऐकतच नाही. पेज दिली त्याला. औषधा ते तरी घेतलं का नाही? औषधं घेतली. मी काय म्हणते, दुसऱ्या एका भक्ताकडे दाखवायचं का? गंगूबाई सांगत होती देवरुखला. चापलोलीला दाखवला होता ना. हा पण हा गावडे बाबा मोठा भगत आहे. मी जाऊ का तिच्या बरोबर उद्या? नाव तर मी पण ऐकलंय. सकाळी मास्तरकडे जायचं आहे. असं कर तुझा गंगूबाई सोबत,
बघ काय म्हणतो ते. ठीक आहे वाढ चल थांबा जरा वाढ लवकर. बाबा मुंबईहून आलोय मावशीकडे. मावशीने तुमच्याबद्दल सांगितलं. बाबा खूप शिक्षण झाले माझं पण नोकरी काही मिळत नाही आहे. खूप आशेने आलोय तुमच्याकडे. मिळेल तुला नोकरी हमकास मिळेल. अगंडा तुझ्या डाव्या दंडावर बा. महिन्यातच नोकरी. बाबा लग्नाला 5 वर्ष झाली. मुलबाळ होत नाही. सगळे डॉक्टर करून झाले. रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल येत आहेत पण काही कळत नाही. अच्छा औषध रोज रात्री झोपताना दुधातून घ्यायचं. 2-3 महिन्यात फरक पडेल. येतो बाबा. नमस्कार बाबा. हा माझ्या पोराचा दिवस. बाबा ही माझी शेजारी नाही. नमस्कार बाबा. तिच्या पोराला बरं नाही. लय डॉक्टर केले पण काय बी गुण ना आलाय. ए सांग काय होत ते बाबांना. बाबा पोरग काय खात पित नाही. डॉक्टर म्हटले कसलीशी गाठ झाली आहे पोटात. औषध बी चालू आहे पण गुण नाही. करणी बिणणी अडनट बघा ना. तुमचं कुळदैवत कोण? भैरी भवानी. कुळदेवतेची शांती करा. सगळं चांगलं होईल बाबा. हा भंडारा 8 दिवस सकाळी घ्यायचा. अमोशा बोल गरम दूध. गुण आला तर ठीक. मावशे काय घाबरू नको. त्याच्या पोटात दुखायला लागला म्हणून सरांनी घरी पाठवला. लय त्रास होतोय कारण नंद्या. थांब मी तुला गरम गरम पेज करून देते. खा थोडं बरं वाटेल तुला. मावशे कळलंय मला. काय नंद्याला डॉक्टरच्याकडे नाही नेता त्या भक्ताकडे घेऊन जाता ना. जोशी डॉक्टर म्हणाले होते ना की रिपोर्ट काढायला. आता रिपोर्ट काढले असते तर नंद्याची गाठ कसली आहे ती समजली असते. हा डॉक्टर म्हणाले होते. आता ते काय मला सांगू नका. त्याच्या उद्या आपण देवरुखला जाऊया आणि त्याचा रिपोर्ट काढून घेऊया. हा जाऊया. पाहिजे तर मी येतो. बरं येतो मी. काळजी घ्या त्याची. दळवी डॉक्टर इथे आहेत का? हा या आतमध्ये या. बसा. रिपोर्ट आणलेत का? हा
औषधं घेतली होती का वेळेवर? नाही हो डॉक्टर, काय खात पितच नाही, काय खाल्लं की उलट्याच होतात, काय कळत नाही बघा. असं कसं चालेल? हा गाठ मोठी होत चालली त्याची, ऑपरेशन करावं लागणार आहे. अरे देवा. मग मी डॉक्टर जोशींशी बोलतो. हा डॉक्टर जोशी, मी डॉक्टर दळवी बोलतो. हा हो आलेत ते, पण मी रिपोर्ट पाहिले सर, इट क्वाईट सिरियस सर. हा इट शुड बी ऑपरेटेड सून. नाही नाही, आपल्या इकडे नाही होऊ शकत ते, मायक्रोस्कोपिक मशिनरी जी लागणार आहे ना ती आपल्याकडे नाही आहे. हा नाही जे जे आणि नायरला होऊ शकतं, पण त्याच्यात वेळ जाणार ना सर, किमान 2-3 महिने तरी जातील, आणि ती गाठ मोठी होत चालली आहे. हो नाही, मी काय म्हणत होतो की आपल्या इथे बाजूला ते नवजीवन हॉस्पिटल आहे, तिथे ती मशिनरी आहे. हा ओके ओके ठीक आहे. हा मी सांगतो त्यांना तसं. ओके सर. हे बघा मी लिहून देतो, हा तुम्ही ते बाजूला नवजीवन हॉस्पिटल आहे तिथे जाऊन तुम्ही ऑपरेशन करून घ्या. ऑपरेशन मी देतो तुम्हाला, चिठ्ठी लिहून देतो. साधारण 30-35 हजार रुपये लागतील. सांगा येतो बरं डॉक्टर. बाबा 2 आठवडे झाले लेकराला अजून काय बरं नाही, जरा बघा बाबा लेकराकडे. तुम्ही तुमच्या कुळमालकाला विसरला, तुम्ही देणही देत नाही आणि वर्षातून एकदा नारळी फोडत नाही, काहीच करत नाही. शांती करावी लागेल म्हणूनच तुमच्या कुळमालकानं तुम्हाला न धरता तुमच्या मुलाला धरलं. मग आता काय करायचं बाबा? पुढच्या मंगळवारी येताना हळद, कुंकू, लिंबू, नारळ, अगरबत्ती, कापूर, खडीसाखर हे सगळं सामान आणायचं, आणि आणखी काही सामान सांगेल तेही घेऊन यायचं. बघूया पुढच्या पुढं काय होतं ते. बाबा याला किती पैसे लागतील? तुम्ही जर सामान हे आणलं तर 700 रुपये होतील, पण आमच्याकडून तुम्ही घेतलं तर 1000 रुपये होतील. बर येतो बाबा. लय कंटाळे बाबा, पार वैताग आलाय, राब राब राबतोय पण हाताला यश नाही, काय करावं काय कळत नाही. अगे संगीते, काय म्हणले ग कावळे बाबा, काल गेला होता ना बाबा? अगं 1000 रुपये सांगितले बाबांनी, तिकडे डॉक्टरनी पण लगेच ऑपरेशन करायला सांगितलंय. 30-35 हजार रुपये कुठून आणायचे ग आता, कोण देणार पण नाही आता. अगं मरू दे त्या डॉक्टरला, जाणार ते गावडे बाबांकडे, माझं जे काय चांगलं चाललंय ते गावडे बाबांमुळेच. जाऊन ते ये मग बघू. चल जाते मी. माझं नका ऐकू, तुम्ही तुमच्या मनासारखंच करा. तू घपरे मोठं शिकून शहाणा आलास इथे सांगायला ते.
तू गपत मावशे, तुम्ही अडाणी तर अडाणीत राहणार आहे. तुमच्या समोर किती डोकं फोडलं ना तरी नाही समजणार तुम्हाला. अरे त्या बाबांमुळेच आमचं चांगलं. गपत मावशे, तू स्वतःला लई शहाणी समजतेस. त्याला बी नोकरी लागली त्यामुळेच. त्या बाबांमुळेच आमचं चांगलं झालंय. लई मोठं.